फर्मेंट झाल्याशिवाय मजा येणार नाही. फोडणीसाठी तीळ, राई आणि कढीपत्ता. राई आता हे बॅटर याच्यावर घालूया. आता ह्याला आपल्याला आपण खालून फोडणी घातली वरून नाही. आपल्याला हे आपल्याला किती वेळ लागेल आता मोजून? 10 मिनिटं. 10 मिनिटं 10 मिनिटात आपलं हे तयार होईल. बरं, आणि तुमचे छंद सांगितले नाहीत अजून. माझे छंद म्हणजे मला फार पिकनिक करायला फार आवडते. पहिली गोष्ट, मैत्री करायला फार आवडते, गप्पा मारायला फार आवडतं. बर, पिकनिकला कुठे कुठे गेला तुम्ही? पिकनिकला मी अगदी भारताचा लास्ट टॉप करून आले कन्याकुमारी पर्यंत. बर, आणि वरच जम्मू काश्मीर झाले. आता जस्ट काश्मीरला चालले. अरे 26 जानेवारी काशीला का? मध्ये अजून वेळ आहे आपल्याला. वय झाले की साधारण काशीला जातो. आता आजी झाले ना आपण दोन मुली अजून लग्नाच्या, त्याचं काय? हो, तरी पण तोपर्यंत आपल्याला यंग राहायला पाहिजे. तरी पण काशीला चाललोय आम्ही डिसेंबरला. कोण मुली नाही, ग्रुप आहे. हेच तर आहे ना, तुम्ही मुलीला घेऊन गेलं तर खरं. नाही, मुलीना नाही, आम्ही ग्रुप आहे आमचा. बर, गोदरेज कॉलनी मध्ये. बर, हे झालं असेल का बघायचं? अजून काय तेल बिल घालायचं? हलत नाही आहे. थोडं घालूया. हा प्रकार तुमच्या घरी किती वेळ होतो? हा नाश्त्यासाठी होतो, संध्याकाळच्या नाश्त्याला. बर, यजमान जातात किती वाजता आणि येतात किती? सकाळी 7 ची ड्युटी आहे आणि 3:30 ला येतात. मग 3:30 ला आल्यावर काहीतरी नाश्ता हवाच असतो. बरोबर. मग करून ठेवलं का आपलं, दोन दिले का नाश्ता पूर्ण पोटपूर. आणि मग संध्याकाळचा काय प्रोग्राम असतो? संध्याकाळी माझं बेबी सिटिंग पण असतं. अरे वा, आणि मग हे तुम्ही बोललात नाही, बेबी सिटिंग. माझं बेबी सिटिंग पण असतं. आणखीन मग बाकीचं काय? बेबी सिटिंगला यजमान सुद्धा असतात का? नाही, हे थोडं असं कधी कुठे बाहेर जायचं असेल तर थांबतात. यजमानच बेबी असल्यावर काय करणार? एकदा नवरा साधारणपणे लग्न होईपर्यंत तो प्रियकर असतो, त्यानंतर तो नवरा असतो, आणि त्यानंतर कधी लहान होतो काय कळत नाही बरं का. ओके, आता झालं ना? झालं, जवळपास झालं. आता थोडा याच्यावरती अशी चीज हे केलं की झालं. ओके, याच बाजूला करायचं? मागच्या बाजूला? नाही, याच बाजूला करायचं आणि मग डिश मध्ये काढायचं. झालं? हो झालं. ओके, रेडी टू इट. रेडी टू इट. साधारणपणे चीज मुलांना खूप आवडतो, त्यामुळे चीजचा थोडा महाराज जास्त असतो. झालं ना रेडी? हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? सॉस बरोबर, चटणी बरोबर, सुंदर खायला. ओके, असं खाऊ शकतो. लिहून घ्या साहित्य आणि कृती. बिग स्टालिनचा पिझ्झा करण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेली उडीद डाळ, चणा डाळ आणि तांदूळ, ताक, उकडलेले मक्याचे दाणे, किसलेला दुधी भोपळा, किसलेलं गाजर, चीज, मोहरी, तीळ, मिरचीचा ठेचा, मीठ आणि कढीपत्ता. कृती: एका बाउल मध्ये भिजवलेली उडीद डाळ, चणा डाळ आणि तांदूळ घेऊन त्यामध्ये ताक आणि मिरचीचा ठेचा घालून वाटण करून घ्यावं. वाटून घेतलेल्या मिश्रणात 1 चमचा किसलेला दुधी भोपळा, 1 चमचा मक्याचे दाणे, किसलेला गाजर आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून तीळ,
मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करून त्यावर तयार मिश्रण ओतून पिझ्झा तयार करून घ्यावा. तयार मिक्स डाळींच्या पिझ्झावर चीजची सजावट करून डिश सर्व्ह करावी.